नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय आता 9वी गणित भाग 1 चं पहिलं प्रकरण संच, त्यामधला सराव संच 1.4। मित्रांनो आज आपण बघतोय 1.1, 1.2 आणि 1.3 वर आपण चर्चा केली। त्या व्हिडिओ जर तुम्ही अजूनपर्यंत बघितल्या नसतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मागच्या सगळ्या व्हिडिओज बघू शकताय। तर वळूयात सराव संच 1.4 कडे। बघा 1.4 समजून घेण्याच्या अगोदर तुम्हाला दोन तीन गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे। एक म्हणजे सूत्र, बघा सूत्र ते समजून घेण्याच्या अगोदर छेद संच म्हणजे काय, त्याचबरोबर संयोग संच म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेव्यात। बघा माझ्याकडे सर समजा संच ए आहे आणि त्या एमध्ये घटक आहे ते एक आहे, दोन आहे, तीन आहे, चार आहेत, पाच आहे, सहा आहेत, असे घटक आहेत। आणि माझ्याकडे बी जो संच आहे त्याच्यामध्ये घटक आहेत पाच, सहा, सात आणि आठ, असे घटक आहेत। तर याच्यामध्ये छेद संच आणि संयोग संच हे दोन संच आपल्याला माहिती पाहिजे। पहिली गोष्ट संयोग संच म्हणजे काय, छेद संच म्हणजे काय बघू। चला ए छेद संच बी हे छेद संचाचं चिन्ह आहे, त्याला इंग्लिशमध्ये इंटरसेक्ट सेट म्हणतात। आता छेद म्हणजे काय, समजा दोन रेषा एकमेकांना जर अशा छेदत असतील, ओके, तर त्यांचा छेदन बिंदू एक म्हणजे तो कॉमन बिंदू असतो। तसाच इथं छेद संच म्हणजे दोघांमध्ये समान असणारे कुठले कुठले घटक दोघांमध्ये येतात, पाच पाच, सहा सहा, हे दोन्ही घटक जे आहेत ते कसे येतात, दोघांमध्ये येतात। म्हणून यांना आपण म्हणतो यांना छेद संचांमध्ये घ्यायचं। दोघांमध्ये कॉमन असलेले पाच आणि सहा हे झाले छेद संच। त्याच्यानंतर संयोग संच म्हणजे काय, ए संयोग संच बी, संयोग म्हणजे सगळे, संयोग म्हणजे सगळे, दोन नद्यांचा संगम आल्यानंतर या नदीचं पाणी त्या नदीचं पाणी एकत्र होतं। तसंच संयोग म्हणजे काय, दोघांमधले घटक लिहायचे, दोघांमधले, ए मधले पण लिहायचे, बी मधले पण, पण हे पाच आणि सहा डबल आलेत, डबल प्रसाद नाही घ्याय द्यायचा, जे रिपीट आले डबल आले त्यांना एकदाच लिहायचं। बघा एक दोन तीन चार पाच सहा, पहिले एकमधले लिहा, एक दोन तीन चार पाच आणि सहा लिहिले, ए मधले एक दोन तीन चार पाच सहा लिहिले, आता बी मधले पाच लिहिले आहेत ऑलरेडी, सहा ऑलरेडी लिहिलेत, आता सात आणि आठ राहिले, सात आणि आठ, हा झाला संयोग। म्हणजे अशा प्रकारे हे छेद संच म्हणजे दोघांमधले कॉमन घटक कोणी, समान कोण आहेत ते, आणि छेद म्हणजे समान म्हणजे कुठले, दोघांमधले समान घटक आपण लिहायचे, आणि संयोग संच म्हणजे सगळे, ए मधले बी मधले दोघांमधले लिहायचे, आणि जे कॉमन घटक आहेत त्यांना फक्त एकदाच लिहायचं, पाच आणि सहा कॉमन घटक आहे त्यांना एकदाच लिहिलं, ओके। आता हे संच जर तुम्ही वेन आकृतीमध्ये काढायला गेलात, ही एक हा एक संच आहे, हा एक संच आहे, हा ए संच आहे, हा बी संच आहे, याला जर वेन आकृतीत काढायला गेलं अशी वेन आकृती, तर अगोदर काय करायचं, जे कॉमन घटक आहेत छेदमधले पाच आणि सहा त्यांना कधी पण लिहायचं अगोदर, ओके। त्यानंतर मग एमधले घटक लिहा, एमधले किती, एक दोन तीन चार लिहा, एक लिहा, दोन लिहा, तीन लिहा, चार लिहा, पाच सहा ऑलरेडी लिहिले, मग बीमधले लिहा, सात आठ लिहा, फक्त सात आठ लिहा कारण पाच सहा आलेत, तर असे त्याला आपण वेन आकृतीमध्ये पण दाखवू शकतो। पण लक्षात घ्यायचं छेद संच म्हणजे दोघांमधला कॉमन समान कोण आहे, आणि संयोग म्हणजे सगळे, ए मधले पण बी मधले पण आणि हे जे कॉमन घटक आहेत ते सगळे त्याच्यामध्ये येतात, ठीक आहे, संयोग म्हणजे सगळे। आता आपण प्रत्यक्षात या गणिताकडे जाऊयात, पहिलं गणित। आता याच्यात एक सूत्र आहे, नंबर ऑफ ए संयोग संच बीचं सूत्र बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी आणि वजा नंबर ऑफ ए छेद संच बी, हे सूत्र आहे बरं का। हे सूत्र तुम्ही नीट लिहून ठेवा, पाठच करा, लक्षात ठेवा, ओके, कारण ह्या सूत्रावरच हा सगळा सराव संच आहे। नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद संच बी, ओके। तसंच ए छेद संच बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए युनियन बी, ए संयोग संच बी असं होतं, पण हे सूत्र समजून घ्या। यामध्ये आता पहिलं गणित आपण बघू, जर नंबर ऑफ ए बरोबर 15 आहे बरं का, नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर 29 आहे, त्याच्यानंतर नंबर ऑफ आपल्याकडे काय, ए छेद संच बी बरोबर 7 आहे, तर मला नंबर ऑफ बी काढायचा आहे या ठिकाणी, ओके। तर मी पहिलं सूत्र लिहितो, चला, नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद संच बी, ठीक आहे। आता ज्या काही किमती आहेत त्या लिहून टाकू, नंबर ऑफ ए किती आहे बाबा 15, नंबर ऑफ ए किती 15 आहे, पण त्याच्या अगोदर नंबर ऑफ ए संयोग संच बी 29 लिहून टाका, नंबर ऑफ ए 15 आहे, अधिक नंबर ऑफ बी काढायचं आहे आपल्याला, आणि वजा नंबर ऑफ ए छेद संच बी किती 7 आहे, मग इथं लिहिले 7,
आता बघा 29 आपल्या जागेवर बरोबर 15 वजा 7 15तून 7 गेले 8 राहिले अधिक नंबर ऑफ बी आपल्याला नंबर ऑफ बी काढायचा आहे हा 8 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले वजा मग 29 वजा 8 बरोबर नंबर ऑफ बी म्हणून नंबर ऑफ बी बरोबर 29तून 8 गेले 21 राहिले तर अशा प्रकारे नंबर ऑफ बी बरोबर 21 येऊ शकतं ठीक आहे आता याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे तुमच्याकडे सेव्ह राहील पहिलं गणित आपलं झालंय आता दुसरं तिसरं गणित मी फळ्यावर लिहिलेलं आहे ही गणित आपण बघूयात तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता बघा आता दुसरं जे गणित आहे त्या गणितात काय बघा शाब्दिक गणित जरा समजून घेऊ एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत म्हणजे एकूण विद्यार्थी किती बाबा एकूण विद्यार्थी एकूण विद्यार्थी ज्याला आपण चला एन म्हणू किती बाबा 125 आहेत बरं का त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात काय चहा घेणारे विद्यार्थी आहेत 80 ठीक आहे त्यापैकी 60 विद्यार्थी कॉफी पितात कॉफी पिणारे विद्यार्थी 60 आहेत ओके आणि 20 विद्यार्थी जे आहेत ते चहा व कॉफी दोन्ही पेय पितात तर एकही पेय न पिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा आता पहिली गोष्ट दोन पेय पिणारे विद्यार्थी आहेत एक चहा आणि एक कॉफी आपण काय करू एक आहे ए हा चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच ए बरोबर काय करू चला चहा पिणारे विद्यार्थी असं आपण म्हणू चहा पिणारे विद्यार्थी किंवा चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच असं आपण म्हणू आणि बी काय म्हणू कॉफी पिणारे विद्यार्थी ओके आता यामध्ये मला बघा सांगा पहिली गोष्ट नंबर ऑफ ए बरोबर किती नंबर ऑफ ए या ठिकाणी दिले 80 विद्यार्थी चहा पितात मग आपण काय म्हणू चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांना ए म्हटलंय मग नंबर ऑफ ए म्हणजे चहा पिणारे विद्यार्थी 80 झाले नंबर ऑफ ए तुमच्याकडे 80 झाला त्याचबरोबर नंबर ऑफ बी काय झाला तुमच्याकडे नंबर ऑफ बी म्हणजे काय कॉफी पिणारे विद्यार्थी 60 विद्यार्थी कॉफी पितात म्हणून नंबर ऑफ बी बरोबर किती आलं तुमच्याकडं 60 आलेला आहे ठीक आहे चहा पिणारे विद्यार्थी कॉफी पिणारे विद्यार्थी नंबर ऑफ ए 80 चहा पिणाऱ्या विद्यार्थी 80 आहेत नंबर ऑफ बी 60 कॉफी पिणारे विद्यार्थी 60 आहेत याच्यामध्ये 20 विद्यार्थी चहा आणि कॉफी दोन्ही पितात मी मागाशी सांगितलं दोघांमध्ये येतात एमध्ये पण येतात बीमध्ये पण येतात म्हणजे चहा पिणाऱ्याच्या लाईनीमध्ये पण येतात कॉफी पिणाऱ्याच्या पण लाईनीमध्ये येतात दोघांमध्ये येतात जे दोघांमध्ये येतात त्यांना काय म्हणतो आपण छेद संच जे दोघांमध्ये येतात दोन्ही संचामध्ये येतात संच एमध्ये पण येतात संच बीमध्ये पण येतात चहा पण पितात कॉफी पण पितात पक्क्या हावरेत चहा कॉफी दोन्ही पितात म्हणजे ते काय छेदमध्ये येणार म्हणजे नंबर ऑफ ए छेद संच बी बरोबर 20 दोघांमध्ये येतात ते 20 आहेत आता आपल्याला काय सांगितलं एकही पेय न पिणारे विद्यार्थी एक पण चहा पेय पित नाही चहा पण नाही पित कॉफी पण नाही पित असे आता एकूण विद्यार्थी 125 आहेत याच्यातून मी कोणाला वजा करेल चहा पिणाऱ्यांना वजा करेल कॉफी पिणाऱ्यांना वजा करेल चहा व कॉफी दोन्ही पेय म्हणजे पिणारे जे आहेत ना पिणारे त्यांना वजा करेल पिणाऱ्यांना वजा केलं की न पिणारे उरतील म्हणजे एक वर्ग आहे हा या वर्गामध्ये अनेक विद्यार्थी 125 विद्यार्थी बोलवलेत या एकूण विद्यार्थ्यांमधून मी काय करेल चहा पिणाऱ्यांना बाजूला काढेल कॉफी पिणाऱ्यांना वजा करेल आणि चहा कॉफी दोन्ही पिणाऱ्यांना वजा करेल सगळे पिणारे जर बाहेर काढले तर आतमध्ये न पिणारे राहिले कॉफी आणि चहा बरं का चुकीचा अर्थ समजू नका तर आता याच्यामध्ये आपण काय करू बघा चहा पिणारे कॉफी पिणारे आणि चहा आणि कॉफी दोन्ही पिणारे असे कुठे येतात नंबर ऑफ ए संयोग संच बीमध्ये येतात नंबर ऑफ ए संयोग संच बीमध्ये कुठले येतील आता हे आपल्याला माहीत नाही हे काढावं लागेल याच्यात चहा पिणारे पण येतील कॉफी पिणारे पण येतील आणि चहा आणि कॉफी दोन्ही पिणारे पण येतील म्हणजे एकूण पिणाऱ्यांची संख्या येईल आणि त्या संख्येला आपण एकूण संख्येतून वजा करू आता बघा आता आपण सूत्र कुठलं लिहिणार ए संयोग संच बीसाठी सूत्र लिहू चला नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद संच बी ठीक आहे नंबर ऑफ ए किती 80 अधिक नंबर ऑफ बी किती 60 वजा ए छेद संच बी किती 20 80 आणि 60 140 वजा आपले 20 140तून 20 गेले किती राहिले 120 म्हणजे नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर 120 आता हे 120 विद्यार्थी म्हणजे कुठले याच्यात चहा पिणारे पण येतात कॉफी पिणारे पण येतात आणि चहा आणि कॉफी दोन्ही पेय पिणारे पण येतात म्हणजे सगळे पिणारे इथं आले आता एकही पेय न पिणारे विद्यार्थ्यांची संख्या काढू एकही
पेय न पिणारे, न पिणारे विद्यार्थी, विद्यार्थी एक ही पेय न पिणारे विद्यार्थी काय बाबा एकूण आपण काय करू एकूण विद्यार्थी जे आहेत ते एन वजा नंबर ऑफ ए संयोग संच बी ओके एकूण विद्यार्थी वजा ए संयोग संच बी एकूण विद्यार्थी 125 आणि वजा ए संयोग संच बी 120 125 120 गेले 5 म्हणजे 5 विद्यार्थी असे आहेत की जे चहा पण नाही पीत कॉफी पण पीत नाही दूध पीत असतील तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न झालाय नक्कीच मित्रांनो हा प्रश्न समजला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कारण बरेच विद्यार्थी बघतात पण लाईक कमी आहे तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा तुमचा प्रत्येक लाईक आपल्यासाठी लई महत्त्वाचा आहे बघा आता याचा स्क्रीनशॉट घ्या यानंतर आपण तिसरा प्रश्न बघत बघा प्रश्न क्रमांक 3 जो आहे त्याच्यात आपल्याला दिलाय एका स्पर्धा परीक्षेत 50 विद्यार्थी इंग्रजीमध्ये पास झालेत उत्तीर्ण झालेत म्हणजे पास झालेत 60 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झालेत आणि 40 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेत 40 विद्यार्थी काय दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेत आता एकही विद्यार्थी असा नाही की जो दोघांमध्ये नापास आहे असा एक पण विद्यार्थी नाही बरं का जो दोघांमध्ये नापास आहेत म्हणजे काय म्हणजे दोघांमध्ये नापास आहे असा विद्यार्थी नाही म्हणजे काही विद्यार्थी बघा 50 विद्यार्थी आहेत इंग्रजीत पास आहे म्हणजे इथं इंग्रजीमध्ये पास असलेले विद्यार्थी आहेत गणितात पास असलेले विद्यार्थी आहेत इंग्लिश आणि गणित दोघांमध्ये पास असणारे आहेत पण असा एक पण विद्यार्थी नाही की जो बाबा गणित आणि इंग्लिश दोघांमध्ये पास नाही आहे दोघांमध्ये नापास आहे असा एकही विद्यार्थी नाही कशात ना कशात तरी पास आहे एकतर इंग्लिशमध्ये पास आहे किंवा गणितात पास आहे किंवा दोघांमध्ये पास आहे असं नाही की बाबा तो दोन्ही विषयात नापास आहे मग आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं तर एकूण किती विद्यार्थी आहेत मग पहिली गोष्ट आपल्याकडे दोन संच आहेत एकाला म्हणायचं ए एकाला म्हणायचं बी एक म्हणजे इंग्रजीमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी इंग्रजीमध्ये संच ए उत्तीर्ण इंग्रजीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थी ठीक आहे असे एक विद्यार्थी या ठिकाणी दिलेत दुसरे विद्यार्थी काय संच बी काय बाबा गणितात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी उत्तीर्ण म्हणजे पास गणितात उत्तीर्ण विद्यार्थी किंवा गणितात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी असं लिहू शकतो झालेले विद्यार्थी ठीक आहे विद्यार्थी आता नंबर ऑफ ए किती बाबा असे कुठले विद्यार्थी आहेत 50 विद्यार्थी जे आहेत इंग्रजीत पास आहेत इंग्रजीमध्ये पास झालेले विद्यार्थी 50 म्हणून नंबर ऑफ ए 50 झालंय बॉक्स करून टाका नंबर ऑफ बी किती आहे बा आपल्याकडं बी म्हणजे 60 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण बी म्हणजे गणितात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी किती आहेत 60 आहेत नंबर ऑफ बी बरोबर 60 झालं आता 40 विद्यार्थी दोघांमध्ये उत्तीर्ण आहेत गणितात पण इंग्लिशमध्ये पण मग दोघांमध्ये जे येतात त्याला ए छेद संच म्हणतो आपण ए छेद संच बी दोघांमध्ये पास आहेत असे 40 विद्यार्थी ठीक आहे आता काय सांगितलंय एकूण विद्यार्थ्यांची संख्या मग एकूण विद्यार्थी म्हणजे काय गणितात पास झालेले विद्यार्थी इंग्रजीत पास झालेले विद्यार्थी आणि दोघांमध्ये पास झालेले विद्यार्थी या सगळ्यांना एकत्र घेतलं की एकूण विद्यार्थीमधील कारण एकही विद्यार्थी नापास नाहीत सगळे पास झालेलेच वर्गामध्ये आहेत असं नाही की बाबा नापास नाही सगळे पास झालेलेच वर्गामध्ये आहेत मगाच्या प्रश्नामध्ये कसं होतं एकही पेय न पिणारे काढायचे होते ओके एक पण पेय न पिणारे म्हणजे न पिणारे काढायचे होते तसं इथं तुम्हाला न पास झालेले नाही आहेत कोणी सगळेच पास झालेले आहेत त्याच्यामुळे तुमचा ए संयोग संच बी जो येईल नंबर ऑफ ए संयोग संच बी तेच तुमचं उत्तर असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला गणितात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी इंग्लिशमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी दोघांमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी म्हणजेच एकूण विद्यार्थी मिळते मग आपण काय करू नंबर ऑफ ए संयोग संच बी काढू सूत्र आपल्याकडे आहे नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद संच बी ओके नंबर ऑफ ए किती बाबा 50 आहेत नंबर ऑफ बी किती बाबा 60 आहेत वजा नंबर ऑफ ए छेद संच बी किती 40 आहेत 50 आणि 60 110 वजा 40 110 40 गेले राहिले 70 तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न जो आहे तो सोडवू शकतो एकूण 70 विद्यार्थी असे आहेत की जे एकाही विषयामध्ये सॉरी एकूण विद्यार्थी आहेत 70 विद्यार्थी काय आहेत एकूण विद्यार्थ्यांची संख्या 70 आपल्याकडे येईल ठीक आहे याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही बघा हे 4 नंबरचं जे गणित आहे त्याच्यात काय दिलंय हे आपण आता काय करू वेन आकृतीच्या सहाय्याने समजून घेऊयात ओके एका शाळेत आता 9वीच्या 220 विद्यार्थ्यांच्या आवडीचे सर्वेक्षण केलेले आहेत आता एकूण जे विद्यार्थी आहेत एकूण विद्यार्थी तुमच्याकडे आहेत जे एकूण विद्यार्थी ज्याला आपण काय म्हणू एन म्हणू जे आपल्याकडे 220 आहेत ठीक आहे यांच्या आवडीचं सर्वेक्षण केलं
त्यापैकी 130 विद्यार्थ्यांनी गिर्या भ्रमणाची आवड आहे असं सांगितलं, म्हणजे जे डोंगरावरती वगैरे चढतो ते. 180 विद्यार्थ्यांनी आकाश भ्रमणाची आवड आहे असे सांगितले. 110 विद्यार्थ्यांनी दोघांची आवड आहे असे सांगितलंय. तर आपल्याकडे प्रश्न 3 आहे. हा एक पहिला प्रश्न दिसतोय, किती विद्यार्थ्यांपैकी विद्यार्थ्यांना दोघांपैकी कशाचीच आवड नाही. दुसरा प्रश्न इथं दिसतोय, किती विद्यार्थ्यांना फक्त गिर्या भ्रमण आवडते. आणि तिसरा आहे, किती विद्यार्थ्यांना फक्त आकाश दर्शन आवडते. आपण काय करू, संचय ए जो आहे तो काय समजू बाबा, दोन प्रकारचे आहेत, एक गिर्या भ्रमणाची आवड असणारे आणि दुसरं आकाश भ्रमणाची आवड असणारे. मग इथं आपण लिहू, गिर्या भ्रमण नसेल, गिर्या रोहण असू शकतं. आय थिंक ठीक आहे, गिर्या भ्रमणाची आवड असणारे विद्यार्थी, आवड असणारे ठीक आहे विद्यार्थी गिर्या भ्रमणाची आवड असणारे विद्यार्थी. संच बी आहे आपल्याकडं काय बाबा, आकाश भ्रमणाची आवड असणारे विद्यार्थी, आवड असणारे विद्यार्थी ठीक आहे, आकाश भ्रमणाची आवड असणारे विद्यार्थी झालं. आता आपल्याला 130 विद्यार्थी गिर्या भ्रमणाची आवड आहे, म्हणजे नंबर ऑफ ए जो आहे तो आपला काय आला, 130 आला ठीक आहे, नंबर ऑफ ए 130. त्याच्यानंतर नंबर ऑफ बी जो आहे आपल्याकडे, नंबर ऑफ बी म्हणजे आकाश भ्रमणाची आवड असणारे, नंबर ऑफ बी 180 विद्यार्थ्यांना दोघांची आवड आहे, नंबर ऑफ बी बरोबर 180. त्याच्यानंतर नंबर ऑफ ए छेद संच बी कुठे गेला रे बाबा 110 विद्यार्थ्यांना दोघांची आवड, जे दोघांमध्ये येतात. बघा, मी मागच्या तिसऱ्या आणि दुसऱ्या गणितांमध्ये सांगितलं की जे दोघांमध्ये येतात, दोघांमध्ये ज्यांना दोघांची आवड आहे, दोन्ही संचात येतात, म्हणजे गिर्या भ्रमणाची पण आवड आहे, दोघांची आवड म्हणजे गिर्या भ्रमणाच्या आवडीमध्ये पण येतात, म्हणजे त्या संचामध्ये पण येतात, आणि आकाश भ्रमणाची आवड असणारे त्या दुसऱ्या संचामध्ये पण येतात, दोघांमध्ये येतात, त्यांना आपण ए छेद संच बी म्हणतो, जे आपल्याकडे 110 आहे ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला सांगतो आता आपण काय करू की आता आपण या ठिकाणी याची एक वेन आकृती काढू आणि वेन आकृतीवरून सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहू ठीक आहे. कारण वेन आकृती काढली तर हा प्रश्न जरा थोडासा सोपा जाईल आपल्याला समजून घ्यायला. आता या वेन आकृती काढताना बरं का, हां खूप इंटरेस्टिंग आहे, दोन संच आहेत आपल्याकडं बरं का, हां इथे घेऊ जरा, हा एक संच, हा दुसरा संच बरं का, हा आपल्याकडं तुमचा ए संच, हा बी संच आणि हा बाबा युनियन सेट ठीक आहे. आता याच्यात बघा, पहिली गोष्ट इथं आतमध्ये एक आकडा लिहायचा, तो कुठला आकडा लिहायचा माहिती आहे का, छेद संचाचा, या दोघांमध्ये छेद, ए नंबर ऑफ ए छेद संच बी 110 आहेत, 110 ठीक आहे दिसले. दुसरा पॉईंट, नंबर ऑफ ए मध्ये 130 आहे, हा जो ए आहे ना ए त्याच्यात 130 आहे, पण 130 मधले 110 ऑलरेडी इकडे आले, मग राहिले कुठले 20 राहिले, काय राहिले 20 राहिले, 130 मधून 110 गेले 20, म्हणजे आता संच ए मध्ये किती आले, 110 + 20 130, नंबर ऑफ ए किती 130 आले, नंबर ऑफ बी 180 दिलेत आणि त्याच्यातले ऑलरेडी 110 इथं राहिले आलेत, म्हणजे किती लिहायचे 70 लिहायचे, 70 आणि 110 180. कळालं तुम्हाला कशी आकृतीमध्ये या संख्या कशा दाखवायच्या, वेन आकृतीमध्ये, वेन आकृतीमध्ये तुम्हाला संख्या दाखवता आल्या पाहिजेत नीट व्यवस्थित. कसं, सगळ्यात पहिली गोष्ट छेद संच जो असतो, छेद नंबर ऑफ ए छेद संच बी, त्याला मध्ये लिहायचं आतमध्ये, त्याच्यात लिहिल्यानंतर नंबर ऑफ ए मध्ये 130 आहे, पण इथं 130 लिहायचे नाही, कारण ऑलरेडी 110 लिहिलेत, म्हणजे राहिले किती 20, 110 आणि 120 130. नंबर ऑफ बी मध्ये 180 आहे, पण 180 लिहायचे नाही, तर ऑलरेडी 110 लिहिलेत, ओके 110 आणि 70, म्हणजे 180 मधून 110 गेले 70, 110 आणि 70 180 ठीक आहे, 180 मधून 110 गेले 70 इथं लिहिले आणि 130 मधून 110 गेले 20 इथं लिहिले झालं. आता या ठिकाणी आपण काय करू, किती विद्यार्थ्यांना दोघांपैकी कशाचीच आवड नाही असे विद्यार्थी आपल्याला काढजे, ते विद्यार्थी तुम्हाला इथं बाहेर येतील. आता एकूण विद्यार्थी आपल्याकडे 220 आहे, चला मग पहिली गोष्ट आपण काय करू, नंबर ऑफ ए संयोग संच बी काढून घेऊ, नंबर ऑफ ए संयोग संच बी म्हणजे 20 + 110 + 70 या तिघांची जर बेरीज केली तर तुम्हाला मिळतील 20 + 110 + 70. वेन आकृतीवरून जर तुम्हाला संयोग संच काढायचा असेल तर या तिघांची बेरीज करायची, ओके.
आता 20 आणि 110 किती झाले 130, 130 आणि 70 किती झाले 200, म्हणजे नंबर ऑफ ए संयोग संच बी बरोबर 200, राईट. आता याच्यातला पहिला जो प्रश्न आहे आपल्याकडे, असे किती विद्यार्थी त्यांना कशाचीच आवड नाही, एकूण विद्यार्थी 220 आहेत आणि 220 मधले हे 200 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना कशाची ना कशाची तरी आवड आहे. एकतर त्यांना गिर्यारोहण आवडतं, एकतर त्यांना आकाश दर्शन आवडतं, काय असेल आकाश भ्रमण आवडेल आवडतंय, किंवा दोन्ही आवडतंय, असे 200 विद्यार्थी आहेत. मग 220 मधून हे 200 वजा केले तर कशाचीच आवड न असणारे विद्यार्थी आहेत. मग इथं लिहायचं दोघांपैकी कशाचीच आवड नसणारे विद्यार्थी, पहिला कशाचीच आवड नसणारे, नसणारे झालं रे, नसणारे, नसणारे विद्यार्थी ते किती बाबा, नंबर ऑफ ए, नंबर ऑफ म्हणजे एन, एन जो आहे तो वजा नंबर ऑफ ए संयोग संचय बी. नंबर एन किती बाबा 220 वजा ए संयोग संचय बी किती 200, म्हणजे 220 मधून 200 केले 20, 20 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना कशाचीच आवड नाही. दुसरा प्रश्न आहे किती विद्यार्थ्यांना फक्त गिर्या भ्रमण आवडते. आता हे 20 तुम्ही इथं लिहून टाका वाटलंच तर, फक्त गिर्या भ्रमण, फक्त गिर्या भ्रमण, गिर्या भ्रमण आवडणारे, ठीक आहे, आवडणारे हे लिहायचं आहे. आणि दुसरा फक्त आकाश दर्शन आवडणारे, आकाश दर्शन, दर्शन आवडणारे. बघा हे सगळे वेनाकृतीवरून आता तुम्हाला लिहायचे आहेत, असे विद्यार्थी की ज्यांना फक्त आणि फक्त गिर्या भ्रमण, बरं का. आता हे कसं शोधायचं याच्यातून बघा, याच्यामध्ये गिर्या भ्रमण म्हणजे तुमचे ए आहे. बघा आता तसं जर बघितलं तर गिर्या भ्रमणाची आवड असणारे 130 विद्यार्थी आहेत, किती 130 जणांना गिर्या भ्रमण आवडतं, पण इथं 130 उत्तर चुकीचं आहे तुमचं. इथं फक्त शब्द आला ना फक्त तर प्रॉब्लेम येतो, फक्त आला म्हणजे फक्त त्यांना गिर्या भ्रमणच, कारण 130 विद्यार्थ्यांना गिर्या भ्रमण आवडते, पण त्याच्यातले काही अशी टाळकी आहेत की ज्यांना आकाश भ्रमण पण आवडते, दोन्ही पण आवडणारे विद्यार्थी आहेत, 130 पैकी असे पण काही विद्यार्थी आहेत ज्यांना आकाश भ्रमण पण आवडते. मग मला आता फक्त गिर्या भ्रमणवाले कसे शोधायचे, तर इथं बघा ए मध्ये 110 बाजूला ठेवा, हे जे 20 आहेत, 20 आलेले असतात ना ते फक्त ए मधले आहेत, आणि पलीकडचे बी मधले जे 70 आहेत ना ते फक्त बी मधले आहेत, म्हणजे हे 20 विद्यार्थी म्हणजे यांना फक्त ए म्हणजे फक्त गिर्या भ्रमणाची आवड असणारे 20 आहेत. मग हे 20 लिहायचे फक्त गिर्या भ्रमणाची आवड असणारे 20 विद्यार्थी. आणि फक्त आकाश दर्शन हे 70 जे दिसतात ना ते आहेत फक्त आकाश दर्शनवाले. तसं आकाश दर्शन 180 विद्यार्थ्यांना आकाश दर्शन आवडतं, पण त्याच्यातले 110 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना गिर्या भ्रमण पण आवडतं, म्हणून हे 70 विद्यार्थी जे आहेत ते फक्तवाले आहेत. म्हणजे हे 20 जे उरतात ते फक्त गिर्या भ्रमण आणि हे 70 जे उरतात ते फक्त आकाश दर्शन. या वेन आकृतीत लक्षात घ्या हे 20 म्हणजे फक्त ए मधलेच आहेत, त्याच्यावर फक्त एचाच अधिकार आहे, ते बी मध्ये काय जात नाही आहेत, आणि 70 म्हणजे फक्त बी मधले ते ए मध्ये जात नाही, आणि 110 दोघांमधले आहेत. वेन आकृतीच्या सहाय्याने आपण या प्रश्नाचं उत्तर असं आपण समजून घेऊ शकतो. तर मी माझ्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय, थोडस डोक्याच्या वरून जाणारा प्रश्न आहे हा विद्यार्थ्यांच्या, समजून घेत असताना अडचणी निर्माण होतील पण इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओला परत एकदा रिवाइज करून बघा, नक्कीच तुम्हाला समजेल. ठीक आहे, जाऊयात आपण आता पुढच्या प्रश्नामध्ये. प्रश्न क्रमांक हा जो 5वा आहे तो आपण बघूयात, त्याआधी याचा जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ओके, यस यस. तर बरेच विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ बघतायत पण लाईक खूप कमी आहे, तर प्लीज आपल्या या व्हिडिओला लाईक करा, तुमचा प्रत्येक लाईक आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. ठीक आहे, एव्हरी लाईक इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. तर आता या ठिकाणी आपण पुढे जाऊयात, पुढचा जो आपला प्रश्न आहे तो काय बाबा, प्रश्न क्रमांक 5वा. 5व्या प्रश्नात आपल्याकडे आहे वेन आकृतीवरून सगळे संच लिहा, एकदम सोपा आहे. वेन आकृतीवरून संच लिहा, ही जी आकृती दिली त्याच्यामधून पहिला ए, बरं का, पहिला आपण काय लिहू ए. आता ए म्हणजे ए नावाचं जे वर्तुळ आहे, एचं जे वर्तुळ आहे, बघा हा ए संचय, हा बी संचय. ए मध्ये काय काय, एच्या वर्तुळात काय, एक्स वाय झेड एम आणि एन, ह्या ए वर्तुळात एक्स वाय झेड एम एन ए. इथं लिहा एक्स लिहा, वाय लिहा, झेड लिहा, एम लिहा आणि एन लिहा, झालं एक्स वाय झेड एम एन. त्याच्यानंतर बी, दोन नंबरचा जो आहे बी, दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यात आहे बी. आता बी ना बीच्या वर्तुळात काय आहे, पी क्यू आर एम आणि एन, बरं का. बीमध्ये काय आहे, पी क्यू आर एम एन, पी क्यू आर एम एन, पी आहे, क्यू आहे, आर आहे, एम आहे, एन आहे. ठीक आहे,
पी क्यू आर एम एन बी मध्ये त्याच्यानंतर ए छेद ए संयोग संच बी संयोग संच म्हणजे काय ए मधले पण बी मधले पण म्हणजे ए आणि बी मिळून एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर ए बी मध्ये येतात एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर ठीक आहे एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एस टी येतात का नाही येत एस टी बाहेर येतात त्याच्या त्याच्यानंतर ए डॅश एक दोन तीन आणि चार ए डॅश म्हणजे ए मध्ये नसलेले ए नावाचं जे काही वर्तुळ आहे त्याच्यात नाही आहेत असे कोणकोण नाही आहेत ए मध्ये कोणकोण नाही आहेत पी नाही आहे क्यू नाही आहे आर नाही आहे एस आणि टी पण नाही आहे ए मध्ये कोणकोण नाही आहे पी नाही क्यू नाही आर नाही एस नाही टी नाही आहे ए मध्ये जे नाही आहेत ते लिहा पी नाही आहे क्यू नाही आहे आर नाही आहे एस नाही आहे टी नाही आहे जे नाही आहेत ते आपण या ठिकाणी लिहिले पाचवा मुद्दा बी डॅश बी डॅश म्हणजे बी मध्ये नसलेले बी मध्ये काय काय नाही आहे बी मध्ये बघा एक्स नाही वाय नाही झेड नाही एस नाही टी नाही हा जो बी वर्तुळ आहे त्याच्यात काय काय नाही आहे बघा हे जे बी वर्तुळ आहेत ना त्याच्यामध्ये जे नाही आहे त्यांना लिहायचं आहे एक्स वाय झेड एस टी एक्स नाही वाय नाही झेड नाही एस नाही टी नाही लिहून टाकलं सहा नंबरचा प्रश्न बी डॅश ओके काहीतरी गडबड झाले एक दोन तीन चार पाच सहा कुठला तरी राहिला काय यू राहिला बरं का हा राहिला मधला बघा पहिला काय ए आहे दुसरा बी आहे तिसरा ए संयोग संच बी आहे चौथा यू होता पण आपण ए डॅश लिहिला हा पाचवा लिहिला प्रश्न हा सहावा लिहिला आणि आता सातवा घेऊ आणि नंतर मग वाटलं असतं यूला परत लिहायला येऊ सातवा प्रश्न ए संयोग संच बी डॅश ए संयोग संच बी हा जो आहे ना दोन्ही वर्तुळ एम एन पकडून याच्यात काय नाही याच्यात एस आणि टी हे दोघं जण नाही आहेत ए संयोग संच बी ए बी मध्ये एस आणि टी येत नाही त्याच्यामुळे तर एस आणि टी या ठिकाणी मी लिहिलं आणि आपला जो चौथा राहिला होता तो काय यू यू म्हणजे हा युनियन सेट एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एस टी या चौकोनात जे काही येतं ते सगळं लिहा काय लिहायचं एक्स लिहिलं वाय लिहिलं झेड लिहिलं एम लिहिलं एन लिहिलं पी लिहिलं क्यू लिहिलं आर लिहिलं एस लिहिलं आणि टी लिहिलं सगळं एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एस टी या सगळ्यांना आपण या ठिकाणी या यूमध्ये लिहिलेलं आहे तर अशा प्रकारे एकंदरीत मित्रांनो हा प्रश्न सोडवू शकतो एकदम सोपा आहे वेन आकृती आहे तिच्यावरून तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं लिहायची होती तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता यस तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सराव संच 1.4 जो आहे तो पूर्ण केलेला आहे नक्कीच व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जर तुम्ही सेमी इंग्लिशला असाल आणि या व्हिडिओ जर तुम्हाला इंग्लिशमधून बघायचे असेल तर या व्हिडिओच्या खाली मी एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपल्या सगळ्या व्हिडिओ जे आहेत गणिताच्या इयत्ता 9वीच्या त्या इंग्लिशमधून बघू शकता ओके दोन लिंक आहेत पहिल्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला सगळे मराठीमधून भेटतील सराव संच 1.4 पर्यंतचे सगळे सराव संच तुम्हाला त्या एकच लिंकवरती मराठीमध्ये पाहायला मिळतील आणि दुसरी जी लिंक आहे तिच्यावर सगळेच सराव संच जे आहेत 1.1 पासून 1.4 पर्यंतचे इंग्लिशमधून पाहायला मिळतील ओके मित्रांनो आता लगेच व्हिडिओच्या खालच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा हां ओके बाय सगळ्यांना धन्यवाद.